मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मेगा भरतीचं घोषणा मुख्यमंत्री आणि विधिमंडळामध्ये केलेली आहे आणि आपण बघू शकता महाराष्ट्र शासनाने त्याबद्दलची जी काही कार्यवाही आहे ती सुरू केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अव्वल सचिव यांचं पत्र आहे आणि या पत्राचा क्रमांकसुद्धा आपण बघू शकता 292. दिनांक आहे 1 डिसेंबर 2018. बैठक अति तात्काळ असं याच्यावर लिहिलेलं आहे. यामुळे या पत्राचं गांभीर्य आपण मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. प्रति आयुक्त कृषी, कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकरता बैठकीला यांना निमंत्रित केलेलं आहे. विषय आहे कृषी विभागातील रिक्तपदे तातडीने भरण्याबाबत. तर मित्रांनो, कृषी विभागातील जे काही रिक्तपदे आहेत ती तातडीने भरण्यासाठीची ही बैठक आहे आणि तशा प्रकारच्या सूचना या बैठकीमध्ये कृषी आयुक्ताला दिल्या जाणार आहेत. त्यामुळे कृषी विभागामध्ये लवकरच आता भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, त्यासाठी आपण तयारीला लागायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला जे काही वेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र लागतात, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन किलोमीटर, डोमेसियल, नॅशनॅलिटी, उत्पन्नाचा दाखला, ते पत्र कशा प्रकारे काढायचे, ते प्रमाणपत्र कशा प्रकारे काढायचे याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर काल दिलेली आहे. ते व्हिडिओ आपण नक्कीच बघा. तर कृषी विभागामध्ये आगामी काळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, त्याबद्दलच्या जाहिराती येणार आहेत. तशा सूचना ह्या अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी आयुक्त कृषी यांना दिलेल्या आहेत. तर पत्र बघूया. कृषी विभागातील गट अ ते गट ड संवर्गातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदामुळे कृषी योजनाची अंमलबजावणी करणे अडचणीचे ठरत आहे. महाराष्ट्र कृषी सेवा गट अ ते गट ड संवर्गातील सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे, त्याचबरोबर माही डिसेंबर 2019 पर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे, यामध्ये तफावत आढळून येत असल्याने संदर्भाधीन चर्चा करण्यासाठी सचिव कृषी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3/12/2018 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीत सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे, त्याचबरोबर डिसेंबर 2019 पर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे याबाबतच्या आरक्षणनिहाय विभागनिहाय अचूक माहिती समवेत सर्व संबंधित अधिकाऱ्यासह उपस्थित राहावे ही विनंती. आपण बघू शकता आपला अनि साखरकर अवर सचिव महाराष्ट्र शासन. तर मित्रांनो, डिसेंबर 2019 पर्यंत जेवढी काही रिक्त पदे संभाव्य होणार आहेत ती पदं आणि सध्या असलेली रिक्त पदं, या सर्व रिक्त पदाचा तपशील मागितलेला आहे आणि आगामी काळामध्ये लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या 10 ते 15 दिवसामध्ये कृषी विभागाच्या जाहिराती येतील हे मात्र नक्की आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कृषी विभागातील भरती करण्याकरता शासनाचा शासन निर्णय ऑलरेडी 2 ते 3 महिने अगोदर निघालेला आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर दिलेला आहे. तर आपण तयारीत लागायचं आहे. कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबतची अतिशय महत्त्वाची ही बैठक आहे आणि यामध्ये फायनल जो काही वेळापत्रक आहे ते ठरणार आहे आणि यामध्ये याप्रमाणे भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे. 1 डिसेंबर 2018 हे आताचं लेटेस्ट पत्र आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवलेलं आहे. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला प्रश्न पडला असेल की कृषी विभागातील नेमकी पदं कोणती आहेत, यामध्ये कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, त्यानंतर मंडळ कृषी निरीक्षक सुद्धा यामध्ये असू शकतं, त्यानंतर क्लरिकल पदं सुद्धा बरेचसे आहेत, शिपायाची पदं आहेत, ही पदे सुद्धा भरली जाऊ शकतात. त्या अनुषंगाने आपण तयारीला लागायचं आहे. इतर सुद्धा कृषीशी निगडीत पदं आहेत जसे की ESO, कक्षा अधिकारी, सहाय्यक कक्षा अधिकारी, क्लरिकलमध्ये कनिष्ठ लिपिक, टंक लेखक, स्टेनोग्राफर यासारखी पदेसुद्धा कृषी विभागामध्ये येतात. त्याचबरोबर शिपायाची पदंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहेत. कृषी सहायकांची जर भरपूर पदं रिक्त आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा संपूर्ण गाडा हा कृषीवर चालतोय. त्यामुळे या विभागाला सामान्य प्रशासन विभागाने ऑलरेडीच 2 ते 3 महिने अगोदर मान्यता दिलेली आहे पदभरती करता आणि आता ही पदभरती तात्काळ सुरू होणार आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपलं एक सबस्क्रिप्शन आपलं करिअर घडू शकतं, आपल्याला संधी उपलब्ध करून देऊ शकतं. मित्रांनो, अतिशय लेटेस्ट माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम आम्ही वेळोवेळी करत असतो, त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचं आहे. कोणतीही जाहिरात असोत किंवा अभ्यासक्रम असो याची अद्ययावत माहिती देण्याचं काम आमच्यामार्फत तुमच्याकरता आम्ही सदैव करत असतो. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, पुन्हा एकदा धन्यवाद.